फाइलस जेर बंद झाली आहे ती आता या अंधारात जिजून जिजून तिथेच मिसळून जाईल ती संपेल पाटलाच्या घराची पायरी ती कधीच इथे कशी आले कुठे आणलेस तुम्हाला पाताळ लोक इथं माझं साम्राज्य आहे माझी सत्ता चालते इथे माझ्याशिवाय कुणीच इथे पोहोचू शकत नाही अगदी कळूबाई सुद्धा नाही या नारा गुहेतून तू कधीच बाहेर पडू शकणार नाहीस भ्रम आहे तुझा माझा माझ्या काळूबाईवर पूर्ण विश्वास आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव या जगात सत्याचा आणि पुण्याचाच विजय होतो माझी काळूबाई इथे येऊन मला सोडवेल आणि तुला मात देईल विराट नीट ऐकलं नाहीस तू पुन्हा सांगतो या अंधारा गुहेतून तू कधीच बाहेर पडू शकणार नाहीस इथं तुझी काळूबाई सुद्धा पोहोचू शकत नाही कुणीच पोहोचू शकत नाही इथे माझ्याशिवाय अंधार अंधार माझं साम्राज्य आता अंधार खा अंधार पी अंधार पांघर मी हळूहळू सिद्ध आहे मी स्वयंसिद्ध काळूबाईच्या नावानं सांग मला काळूबाईच्या नावानं सांग मला काळूबाईच्या नावानं सांग 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 बरं राहिलं बाबा तू भेटलास आम्ही आर्यालाच बघायला चाललो होतो काय झालं अरे अजून आली नाहीये घरी अरे तेच तर सांगते ना मी सकाळी तूच तिला देवळात सोडलं होतस ना अगं हो म्हणजे रस्त्याचं काम सुरू होतं म्हणून देवळाच्या अलीकडे सोडलं होतं आणि मी हॉस्पिटलला मंदात्याला भेटायला गेलो होतो ती घरी येणार होती आणि मग मीच तिला पिकअप करायला येणार होतो मग आम्ही डबा घेऊन दोघेही जाणार होतो पुन्हा मंदात्याला भेटायला त्यासाठीच तर घरी आलो आहे ती अजून घरी आलीच नाहीये मग कुठे राहिली
हाँ म्हणजे मंदात्याच्या काळजीपोटी देवी समोर नामस्मरण करत बसली असेल आणि एकदा का नामस्मरण करायला लागली ना ती की भान हरपतं तिचं या जगातून बाजूलाच जाते ती निघून आणि त्या तंद्रीतून जाग करून या जगात आणावं लागतं तिला हा तसंच असेल मग मी एक काम करतो मी जातो तिला बघायला तुम्ही इथेच थांबा मी तुम्हाला फोन करून कळवतो ओके मी आलोच बघ देवळात जाऊ आर्या देवळात पोहोचलीच नाहीये गुरुजींनी तिला अशा ठिकाणी नेऊन ठेवलंय की जिथे तू कधीच पोहोचू शकणार नाही समोग यावेळी गुरुजी आर्याला नक्की मात देणार आणि तुझ्या आयुष्यातली आर्याची जागा आता मी घेणार आहे अमोग अमोग सुशीला काकू अमोग अमोग आजी घसा सुकेल तुझा ओरडून ओरडून पण तुझा आवाज कोणापर्यंतही पोहोचू शकणार नाही आणि थोड्या वेळानं तू हका मारायच्या स्थितीत सुद्धा नसशील गप्पा बस तू माझा आवाज माझ्या काळूबाई पर्यंत नक्की पोहोचेल आणि हे तुलाही चांगलंच माहिती आहे कीव येते मला तुझी तू बंद केलेलं देऊळ काळूबाईने उघडलं 100 वेळा मला जीवे मारण्याचा प्रयत्न केलास पण दर वेळेला काळूबाईने तुला मात दिली तरी पापाचा मार्ग सोडला नाहीस तू आणि आता तर काय तुझ्या पापाचा घडा भरत चाललाय आणि ज्या दिवशी तुझ्या पापाचा घडा भरेल त्या दिवशी काळूबाई तुझा कायमचा बंदोबस्त करेल जागा हो आताही वेळ गेलेली नाहीये मूर्ख आहेस तू एकदम मूर्ख आहेस तू ही पापच माझी शक्ती आहे प्रत्येक पापा गणित ती पाडते पाहिजे कळलं का ग काय दादासाहेब असणे फोन आलता गुरुजीचा मग काय गुरुजींनी त्या आर्याला नजर काही ठेवलंय अगं बाई काय सांगताय कुठे ठेवलंय काय तू बी प्रश्न विचारतीस हा गुरुजी आहेत ते सांगणार आहेत वय इकडे दे अपन्ना मला तर डाऊटच येतोय गुरुजी दर येळी मात खातात आता जाऊ दे दादासाहेबांनी सांगितलंय ना विश्वास ठेवायचा मग ठेवूया पण दर येळी सारखी ती आर्या पळून नको जाऊ दे एवढीच अपेक्षा करू आता आपण त्यांच्याकडून जरा हळू बोलशील का आता मॅडम काय ग काय चाललंय काय तुझं नाही म्हणजे माणसं बिनसं काय दिसत आहेत की नाही तुला आणि एवढी खुश होऊन कुठे चाललीस ग माझ्या मार्गातला अडथळा दूर झाला ना आता पण तुला कसं कळलं की गुरुजींनी आर्याला नजर कैदेत ठेवलं हे तर आत्ताच घडलं ना नाही तसं नाही आणि सकाळपासून तर तू घरात पण नव्हतीस मग तुला कसं कळलं सई आर्या गायब झाले म्हणून अमोक तिला शोधायला गेलाय तर आर्याला गायब करण्यामागे तुम्ही दोघंच असू शकतात किंवा तुमचे विराट गुरुजी
आर्या गायब झाल्याचा आनंद आहेच, पण शेवटी अमुक तिला शोधायला गेलाच. बर ती जाऊ दे, अमुक भाऊजींना ना काय करायचं ते करू दे, पण तू इथून कुठेही जाऊ नकोस. आम्ही दोघं आहोत ना, फक्त तू आहे ना, आम्ही दोघं जे काय बी सांगतो ना तेवढं ऐक. मग बघच, तुला अमुक भाऊजींची बायको म्हणून स्थान मिळवून द्यायचं काम आमचं. हसतेस कशा बाई? नाही, या विचारानेच आनंद झाला मला. तुमच्या सपोर्टसाठी थँक्यू. येते मी. हा मालते, तुला लिहून देतो. ही पोरगी दिसते तशी नाही, लय डेंजर आहे. आणि तुझं काय, तू कशाला तिला एवढं झाडावर चढवत होतीस? म्हणजे आपलं टार्गेट इसरताय वय. आईसाहेब आणि दादासाहेब यांची जागा घ्यायची आपल्याला घरात, आणि ते जेव्हा घडल तेव्हा ही आपल्या काही यात नको. मग माझी हाजी हाजी करायला माझ्या पुढं माग कोणीतरी पाहिजे ना. एकदा का गुरुजींनी त्या आर्याचा बंदोबस्त केला की या घराची सत्ता आपण उलथून लावू आणि संधी सूत्र आपण आपल्या हातात घेऊ. वा ग माझी शार्प शूटर, टार्गेट वर तर लईच फोकस आहे की. आई काळूबाई, हे सगळं खूप भयंकर आहे. धावून ये ग माझ्यासाठी. काळूबाईच्या नावानं सांग बरं, काळूबाईच्या नावानं सांग बरं, काळूबाईच्या नावानं सांग बरं, काळूबाईच्या नावानं सांग बरं. ओ दादा, मला देवळात जायचं जरा. दादा मगाशीच सांगितलं ना तुम्हाला, रस्ता बंद आहे. हो ते माहिती आहे मला, माझी बायको देवळात गेली होती. तिला येताना पाहिलं का तुम्ही? आम्ही कुणाला सोडलं नाही. हा तुमच्या बरोबर त्या ताई होत्या ना, त्यांना सांगितलं रस्ता बंद आहे. मी स्वतःच जाऊन बघतो. काय बी उपयोग नाही, आर्या नाही आहे तिकडं. काय केलंयस तू? तूच काहीतरी केलं असणार बोल. मिलिंद बोल. अरे आम्ही काय बी केलं नाहीये, जे काय बी केलंय ते गुरुजींनी केलंय. गुरुजी काय गायब केलंय तिला, गायब. तिच्यासाठी आमच्या बरोबर वाईटपणा घेतलंस ना. आता भोगा कर्माची फळ काय अमोघ राजा, बघा बघा शोधा तिला, बघा दिसते का कुठं, बघा जमतय का. मिलन 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 जाम मिलन. काळूबाईच्या नावानं सांग बरं, काळूबाईच्या नावानं सांग बरं. आई काळूबाई, विराट मला म्हणालाय की तो मला पाताळ लोकात घेऊन आलाय आणि इथे कुणी येऊ शकत नाही, पण तू तर जगत जननी आहेस ना आई. या जगात अशी कोणतीही जागा नाही जिथे तू पोहोचू शकत नाही. ही संपूर्ण सृष्टी तुझ्या दृष्टीत सामावलेली आहे ग आई काळूबाई. धावून ये माझ्यासाठी, धावून ये.
शोधतोस ना? तुला कसं माहित? मला माहिती आहे ती कुठे. मग चल ना लवकर दाखव ना मला कुठे. मला आधी नमस्कार करू दे. नमस्कार. हे धरती माते, तुझ्या उदरात माझी भक्त आहे आणि आईच्या उदराकडे जाणारा मार्ग आईच दाखवू शकते. उमा चल ना पटकन. झालं का तुझं? उमा झालं का? चल ना. हे आजी सांगतील आपल्याला आर्याताई कुठे. आजी मला सांगितलं आर्याताई कुठे. तुम्हाला माहिती आर्या कुठे? होय माहिती आहे. मग चला ना पटकन गाडीतून जाऊया आपण. किती गाडी जात नाही बाळा, पायीच जावं लागणार आहे. कुठे जायचं आपण? चल माझ्या पाठीमागून मी दाखवते तुला. थांब दादा, मी माझी पिशवी तुझ्या गाडीत ठेवते. हो जा पटकन ये जा. तिथून आज जा बघ सापडेल ती तुला. इथे आज? पण ती इथे का जाईल? अरे बाबा, ती स्वतःहून नाही गेलेली, तिला कोणतरी घेऊन गेले. तुमची नक्की खात्री आहे की आर्या इथे आत गेलीये? होय होय. चल दादा जाऊया. तू कुठे येतेस? तू इथे आजी सोबत थांब, आत खूप अंधार असेल. मग तुला वाट कोण दाखवणार? तू ना कठीण आहेस. मला सुद्धा शोधायचंय आर्याताईला. बरं ठीक आहे सर, मी येतो. थँक्यू. दियालिया आली. हॅलो भाई, मला इथे गुदमरायला होतंय. तुला काहीच त्रास होत नाहीये का? चूक केलीस तू. चूक केलीस तू या पाताळाच्या माझ्या साम्राज्यात येऊ. हे अंधार माझं साम्राज्य, तू आणि तू तयार केलेलं हत्यार ती आर्या जळून खाक व्हाल तुम्ही या माझ्या साम्राज्यात. गैरसमज आहे तुझा, बुद्धी आदू आहे तुझी. सूर्यप्रकाशा इतकं जगजगीत सत्य ही तुला ठाऊक नाही. अंधारही मीच निर्माण केलाय आणि प्रकाशही. सगळं काय काय बोलतेस तू? हे काय चाललंय हे सगळं? आणि तुम्ही या लहान मुलीला काय धमकावताय? तुमचं वैर माझ्याशी आणि आर्याशी आहे ना? नाही असंही सोडणार नाहीये मी तुम्हाला. फारच लहान आहेस अजून, तुला अंदाज नाही माझ्या शक्तीचा अजून. पण मला आहे आणि म्हणूनच माझ्या पुढे निभाव लागत नाही तुझा. आर्याला वाचून दाखव.